नमस्कार, मी आयुब पिंजरी, आशादीप कॉम्प्युटर्स. मागील बॅचमध्ये आपण एम एस आय टीमध्ये महिलांसाठी एक वेगळा विषय ठेवला होता. त्या विषयाचं नाव होतं ईडीपी, की छोटे मोठे व्यवसाय करून आपण अर्निंग कसं करू शकतो या गोष्टी आपण समजून घेतल्या होत्या. त्या आधारे काही महिलांनी छोटे मोठे व्यवसाय सुरू केलेले आहेत, छोटे मोठे उद्योग सुरू केलेले आहेत, आणि अजूनही काही महिला येऊन भेटतात आणि त्यांच्याकडे अशा काही आयडिया नसतात. म्हणून मी विचार केला की त्यांना आपण काही शॉर्टकटमध्ये आयडिया देऊ शकतो. आणि बऱ्याच महिला काही बचत गटामध्ये आहेत, तर बचत गटांना एकत्र येऊन किंवा बचत गटाच्या 8-10 महिला आहेत, त्या 10 महिला एकत्र येऊन काही छोटे मोठे व्यवसाय उन्हाळ्यामध्ये सुरू करू शकतात. उन्हाळ्यामध्ये सहजपणे करता येतील असे काही व्यवसाय मी आता इथं सांगणार आहे. आपण नेहमी आंब्याबद्दल बोलत असतो. मी ही आयडिया खूप वेळा दिलेली आहे की बचत गटांनी एकत्र यावं आणि आंब्याचा व्यवसाय या सीझनला करावा. म्हणजे नेमकं काय करायचं आहे, तर जवळच्या मंडीतून किंवा जर तुम्हाला आंबा विकणारा व्यापारी माहिती असेल, शेतकरी माहिती असेल, त्यांच्याबरोबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थोडा आंबा जतन कसा करायचा याचं थोडीशी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असली पाहिजे, त्याचं थोडंसं नॉलेज असलं पाहिजे, थोडं पुरेसं आहे. आणि मग त्या बचत गटाने काय करावं की आंब्याची खरेदी करावी, त्याची साठवणूक करावी, जपणूक करावी आणि आपल्या आसपासच्या परिसरामध्ये त्याचा सेल करावा. आणि तो सेल करून त्यांना चांगल्या प्रकारे पैसा कमवता येणं पॉसिबल आहे. यासाठी त्यांना खूप दूर जायची गरज पडणार नाही. जिथे ते राहतात आसपासच्या परिसरामध्येच त्याचा सेल आरामात होऊ शकतो. तसंच या व्यतिरिक्त आणखी एखादा व्यवसाय मी सांगू इच्छितो, तो म्हणजे काय, तर मसाला उद्योग. आता मसाला उद्योगासाठी खूप सारे लायसन्स वगैरे घ्यायचे असतात, एमएसएमईला नोंद करायची असते. पण मी आत्ता तुम्हाला शॉर्टकट व्यवसाय सांगतोय की तुम्हाला आत्ता लगेचच करता येईल. तुम्ही पहिल्यांदा व्यवसायाची सुरुवात तर करा आणि एकदा तुम्हाला असं वाटलं की व्यवसाय जमतोय, आपल्याला करता येतोय, मग त्याला लॉंग टर्म बिझनेसमध्ये कन्वर्ट करता येईल. मग उन्हाळ्यासाठी काय करा, तुम्ही जिथं राहता तुम्ही आसपासच्या अनेक इमारती झालेल्या आहेत, नवीन हाऊसिंग सोसायटी झालेल्या आहेत, तिथं तुम्ही तुमच्या काही महिलांना पाठवून तुम्ही नोंदणी करून घेऊ शकता की कुणाकुणाला घरगुती मसाला हवा आहे. मग घरगुती मसाला कसा बनवतात, काय बनवतात, हे सगळं तुम्हाला माहिती आहे किंवा त्याची माहिती तुम्हाला घेता येऊ शकेल. आणि मग तुम्ही पहिल्यांदा ऑर्डर्स घेऊ शकता. त्या ऑर्डर्स घेतल्यानंतर मग त्या 10 महिला 8 महिला एकत्र येतील आणि त्या महिलांनी काय करावं, मग मिरचीची खरेदी करावी आणि त्याच्यावरती प्रोसेस करून त्याचं रूपांतर मसाल्यामध्ये करावं आणि मग त्याचे पॅकिंग करून आपण ज्यांच्याकडनं ऑर्डर घेतलेल्या आहेत त्यांना त्या सुपूर्त कराव्यात. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगलं मार्जिन मिळू शकतं. मार्केट रेटपेक्षा कदाचित तुमचा मसाला महाग असणार आहे, तरीसुद्धा लोक तुमच्याकडनं खरेदी करतील, कारण घरगुती मसाला सगळ्यांनाच हवा असतो. कारण त्यामध्ये तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे किंवा तुम्ही ऑर्गॅनिक पद्धतीने त्या गोष्टी बनवलेल्या असणार आहेत, त्याच्यामुळे कुठल्या प्रकारचं केमिकल तुम्ही वापरणार नाही आहात याची खात्री त्या लोकांना देता येईल आणि याला खूप चांगली डिमांड आहे. यातून तुम्हाला फक्त काय करायचं आहे की सुरुवात फक्त करायची की आपण हे उद्योग करू शकतो का. आणि एकदा का तुम्हाला लक्षात आलं की हे आपल्याला व्यवस्थित जमत आहे, तर तुमचा बचत गटाचं रूपांतर त्या छोट्याशा उद्योगामध्ये करता येणं पॉसिबल आहे. असे अनेक व्यवसाय, अगदी पापड, कुरड्या, ते सांडगे असतात, या प्रकारचे गोष्टी आपल्याला घरगुती पद्धतीने सध्या बनवता येतील. परमिशन वगैरे सगळं नंतर घेणार आहोत. सध्या आपण आपल्या पुरतं, आपल्या आसपासच्या परिसरापुरतं, आपल्या ओळखीच्या लोकांनाच आपण माल विकणार आहोत. एकदा त्यांना त्यांच्याकडून आपण फीडबॅक घेणार आहोत आणि जर एकदा त्यांच्याकडून चांगला फीडबॅक आला की तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माल बनवता येतो आहे, तर मग त्याचं रूपांतर आपल्या चांगल्या उद्योगामध्ये करता येईल. तर अशा काही गोष्टी आपण ऑलरेडी एम एस आय टीमध्ये शिकलो होतो. एम एस आय टीमध्ये आपण आपला व्यवसाय उद्योग कसा वाढवावा हे सुद्धा समजून घेतलं होतं. तुम्ही आता या सीझनला छोटासा का वेळा उद्योग करा, बचत गटचा उपयोग करून घ्या आणि छोट्याशा उद्योगातून थोडंतरी अर्निंग करून पहा आणि मग तुम्हाला या गोष्टी जमतात की नाही जमतात हे नक्की तुमच्या लक्षात येईल. काही अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच मला भेटू शकता आणि तुम्हाला याच्यावरती सोल्युशन मी देईन. आणि आपल्या मुलांनी जर एम एस आय टी अजून केलं नसेल किंवा आपल्या परिसरातील महिलांनी एम एस आय टी कोर्स केला नसेल, तर त्यांना आवर्जून सांगा की एम एस आय टी कोर्स हा करणं गरजेचं आहे. 10वी 12वीच्या मुलांनी आता सुट्टीमध्ये एम एस आय टी हा कोर्स केलाच पाहिजे. आपल्या जवळच्या शाखेवरती संपर्क करा. धन्यवाद.